आई सफाई कामगार तर वडील गवंडी, मात्र मुलगा आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस पदाची परीक्षा उत्तीर्ण झालाय. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि मोठी स्वप्न पाहिली की माणूस मोठा होतो. हे केवळ बोलण्यासाठीच नाही तर हे वास्तवात उतरवलंय ते अकोले तालुक्यातील बाबुळवंडी या गावातील शरद विठ्ठल लांडे या तरुणानं. आई ग्रामीण रुग्णालयामध्ये सफाई काम करते तर वडील गवंडी काम करतात. शिक्षण न घेतल्यामुळं आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं, मात्र आपल्या मुलाला शिकून मोठा करायचं आणि साहेब बनवायचं हे स्वप्न या आईवडिलांचं होतं. आज हे स्वप्न शरदनं पूर्ण करून दाखवलंय आणि आईवडिलांना आज गगन ठेंगणं झालंय. आईला मी सध्या आता इथं सरकारी दवाखान्याच्या क्वार्टरमध्येच राहते आणि ड्युटी पण इथंच असते माझी सरकारी दवाखान्यामध्ये. किती वर्ष झाली इथे तुम्ही ड्युटी करता? इथं मी 2004 पासून आलेली आहे, तर 13-14 वर्ष झाली मला. 14 वर्ष झाली. हो. आता आपला मुलगा आता ज्या PSI जी स्पर्धा परीक्षा झाली त्यामध्ये तो आता नियुक्त झाला आहे, म्हणजे त्याची जॉईनिंग झाली आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय. म्हणजे एकंदरीत काय म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ह्या आताच्या सिच्युएशनला काय वाटतंय तुम्हाला? आताच यायला तसा आनंद वाटतो का, माझ्या काहीतरी कष्टाचं फळ माझ्या मुलाने मिळवलं आणि त्याची चीज केली त्यांनी, त्याचं खूप खूप मला म्हणजे अभिमान वाटतो. असं काय शरद ते सत्यात आले? नाही आलं बरोबर आहे, पण तो म्हणायचा ना मी करूनच दाखवीन दादा, काहीतरी करीनच, काय हर कधी करीन, हातपाय थकत चालले कव्हर करायचे ते असं. आता तुम्ही जे काय त्याच्यासाठी कष्ट घेतलेत आता त्याची वेळ आलेली आहे, तो कष्ट घेणार आहे तुमच्यासाठी, म्हणजे काय वाटतं उद्या त्यांनी जॉईनिंग केली उद्यापासून का असे ना तुम्ही हे काम सोडणार का? नाही सोडणार नाही, काम करणार आपण सर, आपले जोपर्यंत हात पाय हलतात ना तोर करणार, का तर सवय आपली काम करण्याची सवय असं. आणि एकंदरीत म्हणजे कौटुंबिक परिस्थिती कशी होती म्हणजे पूर्वीपासूनच परिस्थिती होती, पण आता काय काढले असे दिवस कसं तरी असे करून काय वाटतं आता ही परिस्थिती बदलेल का? बदलेल ना, आता फार बदल होईल. आता म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यांनी जॉईनिंग झाल्यानंतर त्यांनी कसं काम केलं पाहिजे? कसं म्हणजे आपण एकदम व्यवस्थित केलं पाहिजे, कोणाला हे नको ते नको असं काम केलं पाहिजे, का तर आपल्याला पुढं चालत राहायचे, म्हणजे आपलं काम आपण केलं पाहिजे. हो. तर शरदनं आपल्या या यशाचं श्रेय आई वडील, शिक्षक, समाज, मित्र, नातेवाईक यांना दिलं. माझं नाव शरद विठ्ठल लेंडे, माझं शिक्षण 10वीपर्यंत अगस्ती शाळेमध्ये झालेलं आहे आणि 12वीपर्यंत शिक्षण अगस्ती महाविद्यालयात झालं आणि त्यानंतरचं पुढील शिक्षण सिनियर कॉलेजचं पुण्यात मॉडर्न कॉलेज येथे झालेलं आहे. त्यानंतर मी सुरुवातीला तर CA करत होतो, पण तिथे थोडंसं पास न झाल्यामुळं या क्षेत्राकडे वळलो आणि या क्षेत्राकडे वळण्याचं कारण पण सुरुवातीला असंच होतं की जेव्हा लहान होतो तेव्हा आई जेव्हा म्हणजे आईच्या कामात मी जेव्हा जायचो तर तेव्हा तिथं पोलीस वगैरे यायचे, तर त्या आवड एक कुतूहल निर्माण झालं होतं की काय बाबा यांचं काय काम, यांना सर्वजण असे सलाम वगैरे करतात की का आवड यांना असं, तर त्यामुळे थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तर मित्रांनी पण सांगितलं की तू असं होऊ शकतो स्पर्धा परीक्षेद्वारे, तर त्यामुळेच मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळालो. एकंदरीत किती वर्ष तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास? मला आता ग्रॅज्युएशन माझं 14 साली झालं, त्यानंतर मी 17 साली चालू केला अभ्यास 17 आणि मला आता 3 वर्ष झाले अभ्यास करून. म्हणजे तरी तुम्ही पोलीस खात्याकडेच का वळालात? आवड पोलीस खात्याची, कारण जनतेपर्यंत लगेच डायरेक्ट कनेक्शन त्यांचं पोहोचता येतं, किंवा काही काम असेल तर लोक पोलिसांवरच अवलंबून राहतात, त्यामुळे थोडीशी आवड. याच्यासाठी कुठले क्लासेस वगैरे काही लावलेत? नाही, क्लासेस वगैरे तर आतापर्यंत केलेले नाही आहे, फक्त इंटरव्ह्यूसाठी 1-2 अकॅडमीकडे गेलो होतो. अभ्यास कसा केला तुम्ही MPSC चा? आमचे रूममेट्स सर रूममेट्सनी मार्गदर्शन केलं प्रथमतः, आणि इथं पण एक संतोष गावंडे किंवा तुषार किरवे आणि प्रशांत देशमुख आहेत, 2-3 मित्र आहेत, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि घरच्यांचंच पाठबळ असल्यामुळं अभ्यास केला आणि आता यशस्वी झाला. आई वडील काय करतात?
वडील माझे गवंडी काम करतात आणि आई दवाखान्यात शिपाई म्हणून कार्यरत आहे. घरी कोण कोण असतं? घरी सध्या तर आई वडील आणि मीच आहे. तीन बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक नंतर काय होण्याची अपेक्षा आहे पुढं? पोलीस उपनिरीक्षक नंतर मला ऑब्व्हियसली वर्धेचीच आवड आहे. DYSP पर्यंत पोहोचू इच्छितो. बघू आता, प्रयत्न चालूच आहे. MPSC परीक्षा खूप अवघड आहे असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये पाहू. तुम्हाला ही परीक्षा सुटताना काही अडी अडचणी आल्यात का? हो, अडचणी तर आल्या ना. मार्गदर्शन पहिल्यांदा व्यवस्थित भेटलं नाही काय नाही, की नक्की काय करायचं स्पर्धा परीक्षांसाठी, की काय केलं पाहिजे, कोणते पुस्तक वाचले पाहिजे किंवा कुठल्या क्लासकडे गेलं पाहिजे, याची तर अडचण आलेली. आणि त्यानंतर थोडंसं आर्थिक पाठबळ पण अडचण ती होतीच आहे. पण नंतर नंतर हळूहळू जसं जसं कळत गेलं स्पर्धा परीक्षा की कसा अभ्यास करावा पाहिजे, कसा केलं पाहिजे, त्यानंतर मार्गदर्शन भेटलं सरांचं. पैसे मागायचो की आज मला पैसे पाहिजे, तर पैसे मला 15-20 दिवसांनी भेटायचे. आणि त्या पैशातच कमी पैशात थोडंसं ॲडजस्टमेंट करणं, इकडं तिकडं मित्रांकडं पैसे मागणं, याच्यातच मी असं ही अडचण. आणि मार्गदर्शन मेन म्हणजे MPSC पहिलं सुरुवातीला भेटलं नाही, पण मार्गदर्शन मित्र वगैरे जे झाले होते जुने, तर त्यांच्यामुळे थोडंसं मार्गदर्शन भेटलं आणि आज मी यशस्वी झालो आहे. आज असंख्य मुलं MPSC UPSC करतायत, खूप अटेम्प्ट करतात पण काही त्यांचं होत नाही, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी त्यांना एकच सांगू इच्छितो की कष्ट करताना तुम्ही एक प्रामाणिक कष्ट करा आणि स्वतःवर एक विश्वास असू द्या. कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्हाला या इथं यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आज तुम्हाला जे काही यश मिळाले, या यशाचे खरे साक्षीदार कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? यशाचे खरे साक्षीदार माझे मेन म्हणजे आई वडीलच असतीलच, कारण त्यांनीच मला इथपर्यंत पोहोचवलं आणि त्यांनीच मला पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळे तेच ऑब्व्हियसली तेच यशाचे साक्षीदार असतात. आज तुम्ही या खात्यात नव्याने जॉईन झालाय, तर तुमचे आयडल कोण आहेत? आयडल माझे आई वडीलच आहे, कारण मी त्यांना पहिल्यापासून कष्ट करताना पाहतोय, त्यामुळे तेच माझे आदर्श आहेत. म्हणजे एकंदरीत आता तुम्हाला जॉईनिंग मिळाली आहे, तुम्ही आयडल आई वडिलांना मानलेला आहे, म्हणजे कामाची सुरुवात तर तुम्ही खूप जोमाने कराल, पण तरी देखील पुन्हा एकदा विचारावं असं वाटतं की आता तुम्हाला कसं वाटतंय? आता तर असं सांगू म्हणजे कसं सांगावं की काय, असं खूपच आनंद होत आहे की काय असं सांगावं, असं मनातून एक्सप्रेस सुद्धा होत नाही की कसं वाटतंय. घरची परिस्थिती नाजूक आहे तुमची, मग लोक असे तुम्हाला काही त्रासदायक ठरले होते का काही त्या काळामध्ये? होती, पण आता थोडंसं नाव तर घेऊ शकत नाही आपण, पण ठीक आहे, होती लोक होतीच, थोडीशी अडचण वगैरे असते, पण त्या अडचणीत पण आपण सामना करायचा, हेच तर कष्टाला मेहनती आणि हेच यशस्वी. म्हणजे लोक त्रासदायक ठरली होती, पण ठरली होती ठीक आहे. आपण थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्या परत परीक्षेकडे फोकस केलं की दुर्लक्ष होऊन गेलं, तर त्याच्यामुळे त्या लोकांकडे आपलं लक्ष जात नाही. सुभाष खरबस सह अमोल आरोटे, सी न्यूज मराठी, अकोले.